स्माइल अशी ठेवा की लोक तुमची स्माइल बघूनच तुमच्या प्रेमात पडले पाहिजे. तर मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपलं जे काही मटेरियल असणार आहे त्याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट असणार आहेत, जसं की हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट, शेकीपेड प्रोजेक्टची गरज लागणार आहे. तर हे दोन प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, काही या प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही सॉन्ग मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग ॲड केल्यानंतर हे जे काही सॉन्ग असणार आहे ते व्यवस्थित मित्रांनो सेट होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर तुम्हाला आता एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मिडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या फोटोला तुम्हाला एकदम शेवटपर्यंत असा सेट करायचा आहे. आणि सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता 9.27 आपली जी काही एक डबल बीट मार्क मी तुम्हाला दिलेली आहे, सिम्पली त्या बीटवरती येऊन ह्या फोटोला तुम्हाला दोन पार्टमध्ये असं कट करायचं आहे. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला जी काही 5 सेकंदवरती बीट आहे त्या बीटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. आणि ह्या फोटोला तुम्हाला इथे एक कट असा देऊन टाकायचा आहे. नंतर मित्रांनो पुढच्या बीटवरती येऊन इथे एक तुम्हाला कट करायचा आहे. आणि त्याच्या पुढच्या बीटमार्कवरती म्हणजे जेवढे पण इथे तुम्हाला मी बीट दिलेत तर त्या प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला एक एक बीट या प्रकारे असं करत जायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता हा जो काही पहिल्या पार्टमधला आपला फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याची जी काही ऑपोसिटी आहे ती तुम्ही 30 अशी ठेवू शकता. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. शेपमधून एक सर्कलचा शेप तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. शेप ॲड केल्यानंतर याची साईज तुम्हाला बघू शकता मित्रांनो या प्रकारे असं तुम्हाला ह्या शेपला सेट करायचं आहे. ओके, या प्रकारे सेट केल्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो काही सेकंड नंबरला ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून ह्याची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला या प्रकारे अशी करून घ्यायची आहे. आणि या प्रकारे करून घेतल्यानंतर आता हा जो काही पांढरा कलर दिसतो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ह्या सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो इथे एक आपली ब्लॅक शॅडो क्रिएट झालेली आहे. शॅडो क्रिएट झाल्यानंतर आता तुम्हाला ह्याला व्यवस्थित असं सेट करायचं आहे. ओके, आणि ह्याची साईज देखील तुम्ही असे तुमच्या हिशोबाप्रमाणे वाढवून घेऊ शकता. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो इथे 5 बीटपर्यंत ह्याला तुम्हाला असं वाढवून घ्यायचं आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मिडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि ज्या काही मित्रांनो मी तुम्हाला PNG दिलेले आहेत त्या PNG तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये व्यवस्थित असे सेट करायचे आहेत. आता बघू शकता ही पहिली PNG मी सेट केली. आता पुढच्या बीटवरती येऊन आपली जी काही पुढची बीट आहे म्हणजे पुढची PNG आहे ती PNG तुम्हाला अशी ॲड करायची आहे. आणि जी काही तिसरी बीट आहे त्या बीटमध्ये तिसरी PNG ॲड करायची आहे. तर मित्रांनो या प्रकारे PNG ॲड केल्यानंतर पहिल्या PNGला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्ही बघू शकता सर्च बारवरती तुम्ही फेड हा इफेक्ट सर्च करायचा आहे. ओके, नंतर मित्रांनो याला स्टँडर्ड सेटिंगला ॲड करायचं आहे. लागल्यास इथे जे काही 3 डॉट तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि पुढे जे काही 2 PNG आहेत त्या 2 PNG देखील तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि बघू शकता मित्रांनो या प्रकारचे 3 इफेक्ट मी तुम्हाला दिलेत. तर सिम्पली मित्रांनो आपला जो काही पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन आता बघू शकता 5 बीटपासून पुढे हा जो काय आपण छोट्या छोट्या बीटमध्ये फोटो ॲड केलेत तर सिम्पली मित्रांनो त्या फोटोंना तुम्हाला या प्रकारे इफेक्ट आहे ती इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आता इथे बघू शकता आपली जी काही 7.14 बीट आहे तिथेपर्यंतच तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्या पुढे ज्या काही मित्रांनो 2 फोटो तुम्हाला राहतील दिसतील तर सिम्पली त्यामध्ये तुम्हाला वेगळा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून आपला जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि बिटमार्कमध्ये येऊन ते जे काही 2 फोटो आहेत त्या 2 फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता या प्रकारे मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. नंतर मित्रांनो हा जो काही फोटो आहे ह्या फोटोवरती आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून आणखी एक इथे ॲड इफेक्टवरती क्लिक करून इफेक्ट ॲड करायचा आहे, तो म्हणजे फीड इन आउटचा.
फेड इन आउटचा इफेक्ट ऐड केल्यानंतर इन जे काय आहे तुम्हाला पूर्ण झिरो करायचं आहे आणि आउट आहे ते तुम्ही 30 ते 40 पर्यंत असं ठेवू शकता. ओके, तर या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला मित्रांनो इथून बॅक यायचं आहे. नंतर आपला शेकी फेड प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. जो काही लास्टचा फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून नंतर आपल्या बिटमार्कमध्ये यायचं आहे. आणि हा जो काही लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो बिटमार्कमध्येच खाली बघू शकता या प्रकारे मी तुम्हाला शेप ॲड करून दिलेले. तरी सिम्पली मित्रांनो त्या शेपवरती तुम्हाला लॉन्ग प्रेस करून धरायचं आहे आणि जे काही तुम्ही फोटो ॲड केले त्या फोटोच्या वरच्या बाजूला हे शेप आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत. म्हणजे बघू शकता हा जो काही ब्लिंक इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल. या प्रकारे ब्लिंक इफेक्ट ॲड झाल्यानंतर तुम्हाला 5 बिटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून एक शेप तुम्हाला ॲड करायचा आहे आणि याला पूर्ण स्क्रीनवरती सेट करून म्हणजे एकदम शेवटपर्यंत सेट करून पूर्ण स्क्रीनवरती देखील सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची देखील ॲडजस्टमेंट तुम्हाला याप्रमाणे करून आपल्या व्हाईट कलरवरती सिलेक्ट करायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या कलरला तुम्हाला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो आता बघू शकता नंतर तुम्हाला 5 बिटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मिडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि बघू शकता मित्रांनो ही PNG मी तुम्हाला दिल्या. तर सिम्पली ही PNG तुम्हाला ॲड करून एकदम शेवटपर्यंत अशी सेट करून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो ह्या PNGला तुम्हाला या प्रकारे असं सेट करायचं आहे. बघू शकता आणि याची साईज देखील तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे अशी थोडीशी कमी जास्त करू शकता. ओके, तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मिडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो बघू शकता हा ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि 5 बिटपर्यंत येऊन ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. आणि 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला लाईटनवरती सेट करायचं आहे. आणि ह्याची ऑपोसिटी तुम्ही 70% अशी ठेवू शकता. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलेला होता त्या प्रकारचा आपला इथे व्हिडिओ तयार झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या बटनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.